प्राणघातक हत्यारं घेऊन जबरी चोरी करण्याच्या उद्देशानं संशयास्पदरित्या फिरत असलेल्या चौघा परप्रांतीयांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. चौघेजण मध्य प्रदेशातील असून त्यांच्याकडून कटावणी, ॲडजस्टेबल पाने असं साहित्य जप्त करण्यात आलंय. आज दुपारी राजारामपुरी पोलीस गस्त घालत असताना 3 वाजण्याच्या सुमाराला त्यांना टाकाळा ते म्हसोबा मंदिर दरम्यान 4 जण संशयितरित्या फिरत असल्याचं आढळून आलं. त्यांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडलं. मुकेश मसान्या, राहुल बामन्या, राकेश बघेल, पानसिंग बघेल अशी या 4 संशयितांची नावं आहेत. त्यांच्याकडे चौकशी केली असता हे चौघेही मध्य प्रदेशचे रहिवासी असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्याकडील पिशवीमध्ये बॅटरी, लोखंडी कटावण्या, ॲडजस्टेबल पाने, स्क्रूड्रायव्हर अशा प्रकारचं साहित्य आढळून आलं. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर उमासे यांनी दिली आहे. इसम हे मध्य प्रदेश इंदूर या भागातील असून त्यांची नाव पानसिंग कालू बघेल, राकेश कालू बघेल व राहुल भानसिंग भांबऱ्या व मुकेश अमरसिंग मसाऱ्या असे असून ते आंतरराज्य टोळी हे गंभीर गुन्हे घरफोडी जबरी चोऱ्या करण्याच्या उद्देशानेच या ठिकाणी आलेले आहेत अशी आमची खात्री झाल्याने त्यांच्याविरुद्ध वाहतुकी 398/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चालू आहे. त्यांचे पूर्वीचे रेकॉर्ड तपासण्याचे काम चालू आहे. या आंतरराज्य टोळीकडून कोल्हापुरातील घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीला येत आहेत का या दृष्टीनं राजारामपुरी पोलीस तपास करत असून या चौघा संशयितांना ताब्यात घेण्याच्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, अमर आडुळकर, प्रवीण पाटील, सचिन देसाई, संजय जाधव, नितीन मेश्राम, रवी आंबेकर यांनी सहभाग घेतला.